हार्दिक पांड्या एवढा ट्रोल का होतोय? केवळ रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून त्याला दिली आणि त्याने रोहितला बाउंड्रीवर फिल्डिंगला पाठवलं नाही हीच कारणं असतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडं थांबा. हार्दिक पांड्या ट्रोल होण्याची ही दोन कारणं म्हणजे हिमनगाचं फक्त एक टोक आहे. क्रिकेट फॅन्सच्या मनात हार्दिक पांड्याविषयी हा राग काही रातोरात तयार झालेला नाहीये. यामागे मागच्या अनेक दिवसांमध्ये घडलेल्या घटना, तिलक वर्मा, KL राहुल आणि विराट कोहली अशा खेळाडूंसोबतचं त्याचं वागणं, याशिवाय गुजरातचा कॅप्टन असताना त्याने शमीविषयी केलेलं विधान आणि मुंबई इंडियन्सच्या टीमवर केलेली टीका, या सगळ्या गोष्टींवर हा हिमनग तयार झालाय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात काय होत्या या घडामोडी आणि त्यामागच्या काही गोष्टी. हार्दिक पांड्या हा खेळाडू म्हणून अनेक भारतीयांच्या गळ्यातील ताईते. T20, वनडे आणि आशिया कप अशा अनेक मॅचेस त्याने जिंकून दिल्यात. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचमध्ये तर संपूर्ण टीम ही धाराशाही झाली होती, तेव्हा हार्दिकनेच एकतर्फी किल्ला लढवला होता. पण हार्दिक पांड्या हा एक माणूस म्हणून अनेकांच्या पसंतीस पडत नाही आणि यासाठी त्याचं खेळाडूंसोबतचं वागणं, वरिष्ठ खेळाडूंबाबतची विधानं, यासोबतच कमेंट्स पास करणं अशा गोष्टी कारणीभूत ठरतात. अलीकडीलाच एक प्रसंग सांगायचा झाला तर गतवर्षी ऑगस्ट 2023 तिलक वर्माने वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचमधून डेब्यू केला होता. त्यामध्ये तिसऱ्या T20 मॅचमध्ये तिलककडे सलग दुसरं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी होती, पण तिथं हार्दिकने 17 ओव्हरमध्येच 6 मारून ही मॅच संपवली. त्यावेळीही सोशल मीडियावर हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं. अगदी असाच प्रसंग हार्दिकने KL राहुलसोबत सुद्धा केला होता आणि या दोन्ही वेळी लोकांना आठवला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. अशाच एका मॅचमध्ये धोनीने विराट कोहलीला स्ट्राईक दिला आणि मॅच जिंकून देण्याचा चान्सही. KL राहुलने सुद्धा विराटला वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये त्याची सेंच्युरी पूर्ण करण्याचा चान्स दिला होता. हार्दिक हा गुजरातचा कॅप्टन असताना त्याने मोहम्मद शामीला बॉलिंगवेळी शिवीगाळ केल्याचं स्टंप कॅमेऱ्याच्या माईकमध्ये रेकॉर्ड झालं. त्यावरून हार्दिकला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर एका पॉडकास्टमध्ये शामीने आपण त्याचवेळी हार्दिकला सुनावल्याचंही सांगितलं होतं. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीमध्ये खेळत असताना हार्दिकची बॉलर्सवरील दादागिरी हा कायमच चर्चेचा विषय असायचा. विराट कोहली, मलिंगा असे प्लेयर्स बोलत असताना उर्मटपणे त्यांच्या तोंडासमोरून त्यांना इग्नोर करणं हे सुद्धा अनेक क्रिकेट फॅन्सला खटकलं होतं. अशाच उर्मटपणाचं दर्शन हार्दिकने गुजरातचा कॅप्टन असताना मुंबई इंडियन्स विरुद्ध दाखवून दिलं होतं. मुंबई इंडियन्स मोठ्या खेळाडूंना घेऊन मॅच जिंकते तर गुजरात ही खेळाडूंना तयार करते असं हार्दिक म्हणाला होता. वास्तविकपणे IPLच्या सगळ्याच टीम्सनी भारताला अनेक चांगले चांगले खेळाडू दिलेत. मुंबई इंडियन्सनेही तळागाळातून आलेल्या खेळाडूंना मोठं केले. यात जसप्रीत बुमराह, ईशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, अभिषेक नायर अशा खेळाडूंचा समावेश आहे. स्वतः हार्दिक पांड्यालाही मुंबईनेच ओळख मिळवून दिली आहे. तो कोणीच नव्हता त्यावेळी मुंबईनेच हार्दिकला ब्रेक थ्रू दिला होता, पण हीच गोष्ट आता मात्र गुजरातचा कॅप्टन झाल्यानंतर हार्दिक पांड्या विसरलेला दिसतोय. आताही ज्या रोहित शर्माने हार्दिकला तयार केलं, स्वतःच्या कॅप्टन्सीमध्ये घडवलं, त्याच रोहित सोबतचं त्याचं वागणं अनेकांना खटकलं. हार्दिकने गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये रोहितला ज्या प्रकारे हातवारे करून फिल्डिंगला पाठवलं ते मुंबईच्या चाहत्यांना आवडलं नाही. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईच्या बॉलर्सची अक्षरशः पीस निघाली. हैदराबादने 277 ओव्हर्सचं अशक्यप्राय टार्गेट ठेवलं. खरं तर बुमरा मुंबईचा स्ट्राईक बॉलर, पण हार्दिकने त्याला उशिरापर्यंत ओव्हर दिलीच नाही, त्यामुळे सुरुवातीच्या ओव्हरमध्येच हैदराबादच्या बॅट्समननी मॅचवर पकड मिळवली. त्यानंतर डोंगरा एवढं टार्गेट चेस करताना हार्दिक पांड्याचा स्ट्राईक रेट हा खूप स्लो होता, त्यामुळेही त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तर हा पराभव आणि ट्रोलिंगचा सामना इथंच थांबला नाही. राजस्थान रॉयल्स विरुद्धचा तिसरा सामना मुंबईत होता. होम ग्राउंड वानखेडेवर हा सामना असल्याने मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी ही पर्वणी होती. तेव्हा हार्दिक हा टॉससाठी स्टेडियममध्ये आला आणि पुन्हा चाहत्यांच्या डोक्यात गेला. त्याला हुटिंगलाही समोर जावं लागलं. त्यावेळी संजय मांजरेकर यांनी चाहत्यांना नीट वागा असा सल्ला दिला. पण सलग तिसऱ्या सामन्यातही मुंबईचा पराभव झाला, त्यामुळे हार्दिक पांड्या पुन्हा एक वेळेस नेटकऱ्यांच्या आणि फॅन्सच्या निशाण्यावर आला. अशातच चेन्नईचं नेतृत्व मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड करतोय. तो अनेकदा धोनीचा सल्ला घेतानाही दिसतो, त्याच्या अनुभवाचा फायदा करून घेतो. हे चित्र एका बाजूला असताना हार्दिकचं असं वागणं बघून चाहत्यांच्या डोक्यात तिडीक जातीये. त्यामुळे हार्दिकला हे ट्रोलिंग थांबवायचं असेल तर त्याला दमदार कमबॅक करावं लागेल आणि सेहवाग म्हणाला तसा रोहितची टीम आणि हार्दिकची टीम यातील दरी सुद्धा कमी करावी लागेल.
इतकंच नाही तर खेळाडूंशी समजुतीनं वागलं पाहिजे असे अनेक सल्ले हार्दिक पांड्याला दिले जात आहेत. आता हे सल्ले त्याच्यापर्यंत कधी पोहोचणार आणि पुढे मुंबई इंडियन्सचं काय होणार हे पाहणं सध्याच्या घडीला महत्त्वाचं ठरतं. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.